दोन ज्या आहेत या पूर्वीच्या कालच्या राणींचा पर्स आहे, या ठिकाणी पर्स आहे. म्हणजे पूर्वी सुद्धा राणींचा आपल्याकडे काही मौल्यवान वस्तू असाव्यात किंवा मौल्यवान दागिने असावेत, पैसे असावेत किंवा सौंदर्य प्रसाधनाची म्हणजे साधने ठेवायला एखादी वस्तू असावी. म्हणून पूर्वीच्या काळापासून या राजे महाराजे महाराजे सुद्धा स्वतःकडे सुंदर असा पर्स ठेवत होते. या ठिकाणी अतिशय सुंदर काम केलेले हा पर्स. आता खरं मास्की हा अत्यंत लोकांच्या म्हणजे तिरस्काराचा विषय, पण कलाकारांना कोणत्याही गोष्टीमध्ये कला मार्ग नसते. म्हणून मग त्यांनी काय केलं, मातीचा उपयोग केला आणि या मातीच्या प्रत्येक पार्टचा त्यांनी अभ्यास केला. आणि ह्या पंखांची जी रचना आहे बघा, आता हे पंख जर वर झाले तर इथे दोन फिगर ठेवता येतात आणि हा फॅक्टरी झाला. आणि त्या तीन रात नंतर उडू नये, त्याचा वास येऊ नये म्हणून त्याची झाकण घालून परत मातीचे पंख बंद होतो. म्हणजे त्या कलाकाराला सुद्धा सलाम करायला पाहिजे. ही सुरई जी ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. याला बिगरीची सुरई म्हणतो, बिगरी काम केलेली बिगरामध्ये. तर बिगर येथे पूर्वी वैशिष्ट्यपूर्ण माती सापडायची आणि त्या मातीवर प्रोसेस करून त्याच्यावर चांदीच्या तारांचं काम केलं जायचं. त्या तारांवर परत प्रोसेस करून त्या तारा पक्क्या केल्या जायच्या आणि अतिशय सुंदर असं वस्तू तयार व्हायची. हा एक महाराष्ट्राच्या कलेचा ठेवा आहे. डिग्री काम त्याच्या फक्त औरंगाबाद येथे काही कारागीर शिल्लक आहे की ते डिग्री कामाच्या वस्तू बनवतात. ही जी वस्तू असते अतिशय कलात्मक असते. याच्यावरचा मोर आणि आमचा पिसारा किती सुंदर आहे. आता हे काय आहे तर पूर्वीच्या काळी जेव्हा नाडीघर असते तेव्हा त्यांना दरवाजे नसते. मग राणी जेव्हा घात असेल तेव्हा आतमध्ये ते आहे हे काळावं म्हणून तिचा आत घातांना हा आवाज यायचा. म्हणजे आत घातांना काय असतं की आतमध्ये कोणीतरी आहे